चंद्रशेखर घुले यांच्याकडनं निवेदिका. यांच्या विवाह सोहळ्यादरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघातले प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील हे एकमेकांसमोर आले, मात्र दोघांनीही एकमेकांशी बोलण्याचं टाळलेलं दिसलं. दुसरीकडे या विवाह सोहळ्याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यातला प्रचार चालू असल्यानं विवाह सोहळ्यातच मतदारांच्या घाटीभेटी घेत प्रचार सुरू ठेवला. जे पक्षाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार असा आरोप शुभांगी पाटलांनी त्या दिवशी केला. राजकीय भाष्य मी तुम्हाला सांगितले, सविस्तर करणारच आहे लवकरच, सविस्तर योग्य वेळी, योग्य वेळी. दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आले करत असते, कारण की जनता आहे. मी माझी अशी निघाली तुम्ही बघितलं, कोणी काय कशा प्रतिक्रिया दिल्या तुम्ही बघितलेलं आहे. मी काम करणारी म्हणून पुढे आलेली आहे, महाविकास आघाडीचे आहे. माननीय आमचे उद्धवजी साहेबांनी, शरदचंद्र पवार साहेबांनी, अजितदादांनी, नाना पटोले साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, आणि नक्कीच त्यांनी विश्वास दाखवलेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी असेल म्हणून. प्रवीण दरेकर बोलतात.